यायचंय परत मला पुन्हा तुझ्या कुशीत मुक्तपणे उडायला आणि शिस्तीतच बागडायला. हवा आहे आता मला पहाटेचा नकोसा गजर, पापण्यांवरची झोप झटकत बस साठी व्हायचे हजर. माझे फ्रेंड्स, टीचर्स आणि माझा वर्ग आहे सगळंच खास. आवडते मला फील्ड विजिट आणि पिटीचाही तास. शाळेच्या नाश्त्याचा आस्वाद परत आता घ्यायचाय. युनिफॉर्म आणि आयकारचा साजही आता लिहायचाय. लॅपटॉप मोबाईल अपलोडिंग आलाय आता कंटाळा. सांग सांग बोलानात, कधी सुरू होणार शाळा, कधी सुरू होणार शाळा. हॅलो, नमस्कार, कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा सर्वांना. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ, तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान, आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. तर आज माझ्या बऱ्याचशा शाळेच्या आठवणी आहेत, ज्या गोड आठवणी आहेत, त्या जाग्या होणार आहेत. तर म्हणून मी तुम्हाला त्याला साजेशी अशी शाळेची अशी छान अशी कविता ऐकवली. तर गावाला आल्यापासून रोजचं रुटीन चालू आहे, रोज काही ना काही चालूच असतं. पण इथे आल्यानंतर जे जे जवळपास जे जे राहतात किंवा ज्यांच्याकडे जायला मिळत नाही आपल्याला वर्षातून एकदाच आपण इथे येतो गावाला, तर आज मी कुठल्या खास व्यक्तीकडे जाणार आहे ते तुम्हाला नंतर पुढे व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. अरे कधी कधी ठोक मारतात ना जोरात, मग सिग्रील मध्ये येऊन पण मला किती वाटते त्या कामा पायाखाली. तर आहे पायाखाली खातोय आपला बिचारा बसून, भूक लागली त्याला वाटत. हा ना खातोय पोर मोबाईल मध्ये घुम ऐक बघायला. आली पडली रे, पाणी पिकले बघ जाऊन भाकरी जर असे संध्याकाळचे आता 5:30 झालेत आणि आम्ही इथं निघालोय. तर मी आज चालली आहे ती म्हणजे माझ्या मॅडम कडे. मी पुढे तुम्हाला सांगणार आहे की कोण आहे, कोणाकडे चाललोय. तर जाता जाता बघा, हा रस्ता तुम्हाला आता बऱ्याच वेळा बघायला मिळणार आहे, कारण नेहमी जिथे बाहेर जात असते तेव्हा मग मी तुम्हाला हा रस्ता दाखवतच असते. आणि दिसायला पण खूप सुंदर दिसतो, पावसाळ्यात इतकं ग्रीन आणि हिरवं गार सगळं होतं ना की खूप छान वाटतं सगळं मस्त बघायला असं. आणि डोळ्यांना विशेषतः आपण जेव्हा म्हणजे मुंबईमध्ये वगैरे असतो तर कंटिन्यू आपण मोबाईल, टीव्ही, लॅपटॉप हेच बघत असतो, पण गावाकडची हीच खासियत आहे की तुम्हाला सगळीकडे हिरवंगार असं बघायला मिळतं, ज्यामुळे आपल्या डोळ्याला, मनाला आणि डोक्याला सुद्धा खूप शांतता मिळते. तर आता आम्ही चाललेलो आहे माझ्या शाळेतल्या ज्या मॅडम होत्या म्हणजे टीचर, ज्या मी 3रीला असताना होत्या कल्याणला, तर त्या सकपाळ मॅडम आहेत. तर त्यांच्या घरी आम्ही चाललो आहे, कारण दरवेळी येतो ना तर भेट होत नाही, तर म्हटलं ह्यावेळेला आपण आहेच थांबलो आहे, तर म्हटलं ज्यांच्याकडे जायचं आहे आपण भेटून येऊ. तर मॅडमसोबत मी तुमची ओळख करून देईन, शाळेच्या मॅडम. काम करायचं गिरायक नाही कोण, काय आमचं काम चाललंय त्याला गिरायक कोण नाही, म्हणून आम्ही तिकडे जातो काय करणार कंटाळा. आणि मामाचं जसं मी तुम्हाला दाखवलं की मामाचं काय काय काम आहे, काय काय काम चालू असतं, हे सगळं बांधायचं कन्स्ट्रक्शनचं काम तो करतो. तर खरंच तुम्हाला कोणाला जर करायचं असेल तर तुम्ही नक्की मामाला कॉन्टॅक्ट करू शकता. तर चला आता पोलादपूरलाच राहतात मॅडम, तर आम्ही आता रिक्षाने जाणार आहे पोलादपूरला. काय घेऊन चालल्या? पुरं सोडली आता. काय जमा केलंय? आलंय हा तिकडे साखरपुड्याला गेलेला शेन. आले ते, आले ते हो. हा इथे जाता येता बरेचसे व्यक्ती आपल्याला हाक मारतात. आणि गावाकडे ही खूप पद्धत असते की तुम्ही कुठेही जाता येता कोणी उभं असेल, कोणी जात असेल, तर माणूस हाक मारतोच मारतो.
आपल्या इथे असं नसतं, आपल्या इथे जो तो आपापल्या कामामध्ये गुंग असतो, पण इथे तसं नसतं. लोक हातातली काम बाजूला ठेवून सुद्धा आपल्याला हाक मारतात, आणि तीच एक खूप महत्वाची गोष्ट आहे. तर आम्ही आता पाण्यातून जाणार नाहीये, नदीतून. आम्ही रिक्षा सांगितली होती, म्हणजे एक आहेत ओळखीचे काका, तर त्यांच्याकडचे त्यांनाच बोलवतो दरवेळेला. तर एका रिक्षामध्ये आम्ही 7 जण बसलोय. तर आपल्या इथे असं होत नाही, 3 जण अलाउड असतात, पण इथे गावा ठिकाणी असं सगळं चालतं. रिक्षामध्ये लिटरली पाटी 5 जण, पुढे 2 जण, ड्रायव्हर 2 आले स्पेशल. जसं मी तुम्हाला सांगितलं की मगाशी मी माझ्या टीचरकडे, म्हणजे आमच्या ज्या शिक्षिका होत्या, जेव्हा मी 3रीला होती इयत्तेमध्ये, तर तेव्हा ज्या शिक्षिका होत्या, तर त्या शिक्षिका त्यांच्या घरी मी आली, आणि त्यांच्या कोल्हापूरलाच आहेत. दरवेळेला जेव्हा आम्ही येतो ना, तर तेव्हा आम्हाला म्हणजे यायला भेटत नाही काही ना काही कारणामुळे. तर मागच्याही पप्पांना मी बोलली होती की आपण नेक्स्ट टाईम जेव्हा जाणार तेव्हा नक्की जाऊ. तर चला मी तुम्हाला ओळख करून देते. तर ह्या आहेत आमच्या मॅडम, म्हणजे मॅडमचं नाव इथे आहे प्राजक्ता मोरे. कोल्हापूरच्या जे बरेचसे जण असतील किंवा बरेचसे मुलं असतील, मुली असतील, ते ओळखतही असतील, सरांना सुद्धा ओळखत असतील. परशुराम मोरे सर आहेत, तर त्यांना सुद्धा तुम्ही ओळखत असाल. जसं मी तुम्हाला दाखवलं की बघा किती सारे पुरस्कार आणि अवॉर्ड सगळ्या त्यांना मिळालेले आहेत. आणि शिक्षक म्हणून मला एक गोष्ट सांगावी लाग, म्हणजे आवडेल तुम्हाला सांगायला, की फक्त शिक्षक म्हणून ते नव्हते, एक आमचे घरचे पण रिलेशन खूप चांगले होते. म्हणजे त्यांच्या आई बाबा, आम्ही त्यांच्याकडे क्लासला सुद्धा जायचो, आणि ती जी म्हणजे ते जे बॉन्ड तेव्हा झालं होतं, आमचं जे नातं निर्माण झालं होतं, ते आत्ताही तसंच आहे. आणि फक्त माझ्यासोबतच नाही, इतरही माझे जे म्हणजे आहेत, म्हणजे माझ्यासोबत जे होते माझ्या बॅचमेट वगैरे सगळे, त्यांच्याबद्दल सुद्धा अजूनही तीच आत्मीयता आहे, अजूनही तेच प्रेम आहे. आणि तेच खरं म्हणजे शिक्षकांनी त्या गोष्टी घेतल्या पाहिजे. आत्ताचे जे शिक्षक आहेत, ती फक्त म्हणजे मॉनिटरी म्हणजे पैशांसाठी नाही, तर विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी किंवा विद्यार्थी पुढे त्यांचे कसे संस्कार झाले पाहिजे त्यांच्यावरती, तर हे शिक्षकांनी केलं पाहिजे. तर मी त्यांचा मागच्या वेळेला एक इंटरव्ह्यू पण बघितला होता की सक्षम म्हणून एक होतं, तर त्याच्यामध्ये त्यांनी त्यांची पूर्ण स्टोरी सांगितली होती की कसं त्या इथे आल्या, कसं त्यांनी इथे सगळं डेव्हलप केलं, किंवा कशा ते इथपर्यंत पोहोचल्या, ते सगळं त्यांनी सांगितलं होतं. तर मॅडमना मी विनंती करेल की तुम्ही काहीतरी 2 शब्द सांगा. नमस्कार. आता मेघांजली म्हणजे माझी अगदी लाडकी विद्यार्थिनी, 1993 मला वाटतं माझ्याकडे होती 3रीला, जवळजवळ 30 वर्ष झाल्यानंतर पण ती आवर्जून मला भेटायला एक कौतुक आहे माझ्या विद्यार्थिनींचं. आणि ती आता बोलली की असं बॉन्डिंग सगळ्या विद्यार्थ्यांसोबत आहे, खरंच आहे. आणि बरेचसे विद्यार्थी माझे 26-27 वर्ष अगोदरचे पण विद्यार्थी मला भेटायला येतात, की फक्त मुलांना माझ्या मी फक्त शिक्षणच नाही, तर त्याच्या पलीकडे जाऊन व्यावहारिक ज्ञान किंवा समाजामध्ये आपण कसं राहायचंय किंवा सगळ्या गोष्टी त्यांच्याकडून मी करून घेतल्या. आणि मी खूप मला असं कौतुक वाटतं की तसं त्या पद्धतीने त्या मुलं माझी करतायत. आणि हे जे पुरस्कार होते किंवा विशेष काय नाही, जे आम्ही करतोय आमचं काम प्रामाणिकपणे, त्याचं ते आहे फलित आहे. पण मला कौतुक मेघांजलीचं असं वाटतं की लहानपणापासून मी तिला बघितलेले, त्या अगदी 3रीमध्ये होती, पण अगदी सगळ्या हुशार, तर शाळेत पहिला नंबर होता तिचा, पण इतर सगळ्या ऍक्टिव्हिटीमध्ये, मग डान्सचा असू दे, बाकी कुठे निबंध स्पर्धा असू, बघतो आक्षेपण इतकं सुंदर तिचं. आणि तिची फक्त एक विद्यार्थी म्हणून नाही, तर तिचं आडनाव सकपाळ, माझं पण सकपाळ, तिनेच माझ्याकडे ओळख करून दिली की मॅडम मी उमरडची आहे. मग आम्ही नातं तिच्या वडिलांची माझी ओळख झाली आणि त्यांनी मला बहीण म्हणली. अजूनही माझं माहेरपण ते करतात अगदी आवर्जून. आमच्या वहिनी आज नाहीयेत, म्हणजे फार असं नेहमी आठवण आली की मला अजून रडायला येते. पण आमचं जे नातं आहे पहिल्याचं, त्याच्यापेक्षा पण अजून घट्ट नातं आहे. आणि मी कौतुक करते खरं तिचं की मला भेटायला आज इतक्या वेळात वेळ काढून आली. आणि खरंच तिच्याबद्दल बोलावं थोडं कमीच आहे. तिच्या युट्यूब चॅनलला खूप माझ्या खूप खूप शुभेच्छा. तिची अजून प्रगती हो. तिच्या मुलीला पण ते सांगते, माझ्या टीचर ती बघते माझ्याकडे, अरे मम्मीचे टीचर. ठीक आहे, आपल्याकडे होऊन ते होईल तेवढं आपण खूप करत राहायचंय.
आणि अजून 7-8 वर्ष माझी सर्व्हिस आहे. माझ्याकडे अजून बरेचसे विद्यार्थी येऊन जात आहेत आणि मला पुन्हा भेटायचं माझ्यासाठी कौतुक आहे. हा मोठा माझ्यासाठी पुरस्कार आहे. शासनाचे पुरस्कार पेक्षा माझे विद्यार्थी मला भेटतायत ना, हे खूप माझ्यासाठी कौतुकास्पद आहे. आणि तुम्ही नेहमी जे मला म्हणजे सांगत असता बोलत असता की ताई तुझे संस्कार खूप चांगले आहेत, तर ते संस्कार फक्त घरातूनच नाहीयेत, तर ते संस्काराचा जो पाया असतो ना तो आपल्या शाळेपासून मेन केला जातो. आणि आम्हाला खरंच इतके छान शिक्षक मिळाले होते तेव्हापासून की त्याच्यामुळे आमच्यावरती घरून सुद्धा आणि शाळेतून सुद्धा खूप छान संस्कार झाले होते. तर मॅडम ना तेच आज मी भेटली त्यांना, मला खरंच खूप चांगलं वाटलं. आणि म्हणून आम्ही इथे मी पप्पांना म्हटलं की आज काही करून आपण म्हणजे जायचंच आणि भेटायचंच. तसंच छोटीशी म्हणून मी तुमची त्यांच्याशी ओळख करून दिली की माझ्या आयुष्यातले जे खरंच असे जे अविस्मरणीय क्षण आहेत ते मला इथे असे कॅच करून ठेवायचे आणि तुमच्यासोबत सुद्धा या गोष्टी शेअर करायच्या होत्या. म्हणून मी खास मॅडमने तुमच्यासोबत ओळख करून दिली. तर आता आम्ही निघणार आहे. पप्पा आलेत आज, त्यानंतर मावशी आली आहे, त्यानंतर निष्ठा आली आहे, दृष्टी आली आहे आणि सर नाही आहेत. सर बाहेर गेले नाही तर मी त्यांची पण ओळख करून दिली असती. तर आता आम्ही त्यांना पण स्वाध्यायला. आणि हा सगळ्यात महत्वाचं म्हणजे की स्वाध्यायी आहेत ते पण. सगळे आम्ही स्वाध्याय परिवारातून जोडले गेलो होतो आणि तिथूनच हे पुढे पुढे नातं जे आहे ते तिथूनच पुढे सगळं चालू झालं होतं. तर आता आम्ही निघणार आहे इथून, कारण केंद्राला जायचंय त्यांना पण. तर चला, तर आपल्या आयुष्यात अशा बऱ्याच स्पेशल व्यक्ती असतात आणि जेव्हा खरंच असं तुम्हाला मिळतो ना चान्स किंवा जेव्हा संधी मिळते जर आपण तिथे जाऊ शकतो भेटू शकतो तर नक्कीच तुम्ही जात जा. खूप वेगळाच आनंद मिळतो. मी खरंच सांगते की खूप छान वाटलं मला आज मॅडमना भेटली एवढ्या वर्षांनी, खूप बरं वाटलं. तर आता मी निघालो आणि आता घराकडे चाललोय. निघताना पण आम्ही त्याच काकांना बोलवलं आणि रिक्षाने आम्ही आता घरी चाललोय. जाता जाता बघा किती अंधार होऊन जातो गावाकडे, म्हणून गावाकडे लोक अंधार पडायच्या आतच लवकरात लवकर घरी येतात. पण तरी त्यांना म्हणजे सवय असते, ते येऊ शकतात अंधारात. पण आपल्याला इथे कसं आमचं घर खूप आतमध्ये आहे ना, तर त्याच्यामुळे आम्हाला घरी जेवढ्या लवकर येता येतं तेवढ्या लवकर येतो आम्ही. तर आम्ही आलो घरी. आपण कुठे गेलो होतो? आम्ही टीचर कडे गेलो होतो. टीचर काय बोलले तुला? तुझ्या टीचरचं नाव काय सांग. हा, तुझ्या टीचरचं नाव काय? लवीना. लवीना टीचर. आणि आता दृष्टी गावाला आली आहे आणि तुला आवडतं का गावाला? खूप आवडतं. कॉक्रोच किडे बिडे कॉक्रोच असे सगळे असतात, है ना? बाहेर जातच नाही, बाहेर जायचं नाही. ते रात्रीचं खूप डेंजर असतं, पण सकाळी खूप मस्त वाटत ना गावाला. मोठ्याने बोल ना तुझा. बाहेर हंबासते वगैरे हंबाची झोपडी आहे ना, बैल मारतात. हा ना, मग हंबा आवडतात ना तुला बघायला? हा, पण बैल नाही आवडत. पण एक दिवस हंबाचं वासरू आलं होतं, त्याला आम्ही खायला दिलं होतं ना, तेव्हा त्या बैलाला आम्ही हक्कन. आपल्या इथे हंबा नाही बघायला भेटत ना कल्याणला? भेटत का? नाही. तुम्ही पण गावाला जा, तुम्हाला खूप आंबा बघायला भेटतील आणि खूप आंबे आंबे खायला भेटतील तुम्हाला. फणस फणस खायला भेटतील. करगंड करगंड करवंद काजू सगळं मस्त मस्त. नदी नदीवर जायला भेटत. नदी पण आहे. दादा पोहत होता ना, आम्ही नदीवर छान छान रील्स पण केले. मगर पण होती. बापरे, हा का? मग दृष्टीला खूप आवडत ना इथे गावाला? हा, दृष्टीला गावाला आवडत, छान छान वाटत. तर आता आमचा आजचा हा जो व्हिडिओ आहे तो जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा. पुन्हा भेटू आम्हाला नवीन व्हिडिओ. तोपर्यंत तर सर्वांना बाय. श्री स्वामी समर्थ.